प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। गेल्या काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरूच असून रुग्णालयांना आग लागून त्यात अनेक कोरोना बाधित व इतर रुग्णांचा मृत्यू देखील होत आहे आणि ही घटना पुन्हा घडली आहे गुजरातच्या भिरूच इथल्या पटेल वेलफेअर रुग्णालयात। या रुग्णालयातील कोविड वार्डला अचानक आग लागली। या आगीमध्ये 15 कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। आग सगळ्यात आधी रुग्णालयातील आयसीयू येथे लागली आणि पुढे ती पसरत गेली। रुग्णालयातील सर्व रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे। या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांसह बडे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले। आगीचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही। काही वेळ शर्थीचे प्रयत्न केल्यावर अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यास यश मिळालं आहे। नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर एकच मोठी गर्दी केली आणि प्रशासनावरती हलगर्जीपणाचे आरोप करण्यात आले आहे। जळगावहून गौरी सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।